नमस्कार मित्रांनो, मी बिपिन मावरे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आज आहे भाई शनिवार, हनुमानजीचा दिवस आहे आणि मॉर्निंगचं माझ्या रुटीन आहे कम्प्लीट झालं. मी हॅप्पी आहे हे जाऊ द्या ती दोन चार महिन्यानं दिसल. तर आता चाललो आम्ही नाश्ता करायला. द्या द्या इडली मोठ. जगात सबसे ऊंची मोठ आहे भाई हे इच्छी. आणि दादा माझ्यासाठी आमच्या ग्रुपसाठी सगळ्यासाठी ठेवते. सगळ्यात भारी आयटम आहे इच्छा इडली मोठ. मित्रांनो, 20 किलो की डंबल मारले भाऊ ना, त्याच्याबद्दल आपण संकेत दादाचं इथं खूप खूप अभिनंदन. बनून सांगत असतो, कव्हर पाहून कधी बुक जज करायचं नाही हे कधी विश्वासच करून नव्हते राहिले हे सगळे जण. की भाऊ हे वीस हे कसं शोल्डर गोकू राहिले इंजरी झाली का मारले असते. हा संकेतदा कॉंग्रेच्युलेशन. थँक्यू. प्रूफ करून दाखवलं आहे तू आम्हाला की सगळं होऊ शकते. आता तू यावरून मी इन्स्पिरेशन घेतो. तर भाई आता चाललो आम्ही फ्लॅटवर आणि आता वातावरण आजचं एवढं थोडं डेंजर आहे हे बोमने. तशी का उन्हाळ्यातली ऊन आहे, बम गरम मारून राहिला. तर भाई आजचा आहे सॅटरडे, तर आजची प्लॅनिंग अशी आहे की आज फ्लॅट साफसूफ करून ठेवणार आहे, अजून कपडे धुधाय करून ठेवणार आहे आणि स्वतःला थोडंसं चोपाड चापाड म्हणजे स्वतःबद्दल थोडीशी जी सेल्फ केअर असते ना भाई, स्किन केअर हे ते थोडंसं तेही करणार आहे मी. तर भाई जास्त काही कपडे निघाले नाही धुवायचे, एक पॅन्ट आहे आणि दोन टी शर्ट आहे, ते हे बकेटीत मी मोठ. जे आहे सगळं साफसूफ करून झालं आहे आणि थोडीशी सेल्फ केअर करायची आहे आज मला. आणि मला सांगणार आहे चेतन दादा यांचा ग्लो बघा, त्यांच्यावरून मी थोडे करणार आहे. तर मुलतानी मिट्टी घेतली आहे याच्यात, थोडीशी आम्ही गोरं बनायचं आहे. आता पोरीने पटून राहिले आहे काही ना काही, तर थोबाडाले करा लागण्या हे काय गुलाबजल. ही रेसिपी चालू आहे गुलाब सांगणार. गुलाबजल आहे मित्रांनो, टेस्टी आहे स्मेल आणि थोडं पाणी आपण व्हिडिओ साठी सगळं रेडी ठेवलंय. हे पाणी डायरेक्ट खातात गुच्छामध्ये, इसको थोडा दबंगले दोन बोटा सॉफ्ट अँड सिल्की स्मेल आला आणि ते कुठे गेलं ते आपलं एवढा छान स्मेल आला मित्रांनो, एवढा म्हणजे खाऊन घ्या वाटत पूर एका घोटात चाटून बसून पुढे टेस्ट केला. जाऊ द्या जेल रात्रीच लावा लागला एवढा कम्फर्टेबल आहे तर हे आहे मुलतानी मिट्टी जेल आणि त्याच्यात दुध सांगितलं आहे पण आता म्हैस कुठून आणू इथं जाऊ द्या. गुलाब हल्दी याच्यात सगळं मिक्स आहे म्हणते, अलोवेरा याच्यात मिक्स आहे, याच्यात सगळं मिक्स आहे आणि हे आता आपण थोडं थोडं अप्लाय करू असं. ठीक आहे, पण खतरनाक स्किनची केअर घेतला तू म्हणून तुम्ही भाई आपल्याला आता 15 मिनिटं टाइमपास करायचं आहे कारण की हे लावल्यावर 15 मिनिटं याच्यावर वेट करावं लागते, त्यानंतर हे धुवा लागते चेहरा काय साध्या पाण्यानं म्हणजे नॉर्मल वॉटरनं. तर 15 मिनिटं आपण टाइमपास नाही करायचा, आपण जे आहे ते जे मुरु घातलेले कपडे आहे ते पुरीच्या पुरी धुवून टाकणार आहे आता. नो टाइमपास, फोकस ऑन माय वर्क. हा तर चला एवढे कपडे धुवून टाकू पण रपारप. भाई हे आता वाढलं झालेले 15 मिनिटं, आता डायरेक्ट मी आंघोळच करतो. मित्रांनो इथं जे आहे मी एकदम रेडी आहे आंघोळ आंघोळ तयारी करून. तर बघू शकता तुम्ही त्या मुलतानी मिट्टी जण किती मस्त ग्लो आलेला आहे आता जे आहे थोडस रील शूट करायचं आहे आपल्याला इंस्टाग्राम साठी. खूप दिवस झाले इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह नाही आहे, तर एक रील शूट करायसाठी आम्ही जाणार आहे बाहेर. इथं दर्शन जी आहे आणि चेतन भाऊ पण आहे आणि बघू कशा पद्धतीचा रील आज शूट होते. तर तसा या शनिवार आहे, तर आज आमचा प्लॅन असा आहे की संध्याकाळी सांगापूरला जाऊ. हा तर मित्रांनो आता आम्ही रविनगर मध्ये आहे आणि तन्वी सोबत व्हिडिओ शूट आहे, एक मस्त कॉमेडी असा व्हिडिओ आहे. आम्ही जेव्हा कडरनाक्यावरून निघालो तेव्हा ते म्हणे आम्हाला की मी निघाली आहे म्हणे रविनगरातून. आता आम्ही रविनगर मध्ये पोहोचलो आणि तिला म्हटलं आम्ही रविनगरला पोहोचलो ग, तर ते म्हणते ठीक आहे मी आता
निघते मग मी म्हटलं तू आतापर्यंत निघालीस नी काय नाही मी निघालीच आहे म्हणे एक म्हैस आली आहे म्हणे आडवी कारण पा किती गोड आहे म्हैस आली आडवी तर थोडस लेट होऊन राहिलं तिथे लवकर आल्या 2 मिनिटात कौठ्या नाक्यावरून आपण किती 1.5 मिनिटात आलो हे 2 मिनिटात आली तो व्हिडिओचं लोकेशन असं आहे की आम्हाला एक ऑटो पाहिजे आणि ऑटोच्या जे मागच्या सीट्स असते त्याच्यावर तो व्हिडिओ शूट करायचा आहे आणि हे मी सांगितलं यु नो लोकेशन पण शोधून ठेवलं वा कुठे आहे ऑटो वेळेवरच पाहिलं हा ठीक आहे ना ती काही असो एफर्ट्स लागते ना आम्ही आमच्या पुढून ऑटो गेलं तरी आमचं लक्ष नाही डेडिकेशन ह्या पुरीसारखं डेडिकेशन असायला पाहिजे ते मोटो जीपीवाले माहीत आहे का मित्रांनो ते मोटो जीपीवाले म्हणे काय मित्रांनो हिच्यापासून हे घेतात एज्युकेशन घेतात गाडीचं पहिली पोरगी पाहिली जे आडवी पोहून राहिली आहे गाड्या येऊन राहिली की नाही येऊन राहिल्या वा वा अशाच पोरी आम्ही अपेक्षित आहे कमीत कमी ते पोहून तरी राहिली तिकडे गाड्या येऊन राहिल्या की नाही येऊन राहिले तर इथे एक ऑटो आहे आपण काकाला विचारू पई म्हणजे पोरी पोरगी जे पोरीचं जे पोरा माणसासोबत बोलायचं जे डेअरिंग असते ना ती मायात कधी काय मी म्हणजे मही तर कोणासोबत बोलायची असते ना पहिले पहिले फाटते मही अलग आणि मग विचारन मी काका मले ऑटो द्या ना काकाने जर असं पाहिलं राहू द्या मी दुसरा नाही बाई तू बोलली आहे ना तू खराबही बोलले तरी फेमिनिझम हा तर भाई ह्या ऑटोत आम्ही एक व्हिडिओ शूट करणार आहे कॉमेडी आणि त्याची BTS तर काही शूट करता येणार नाही कारण की कोणी आहे नाही शूट करायला हा जे आहे आता DOP चं काम करण आणि हे आमच्या रील मधली हिरोईन आणि त्या रीलचा हिरो तर तुम्हाला माहितच आहे सो हा व्हिडिओ जो इंस्टाग्रामवर येऊन जाईन त्याची लिंक मी इथं देऊन देईन खाली डिस्क्रिप्शनमध्ये सो तिथं तुम्ही पाहून घ्या तसं तर मी शिवानीताईवर गाडी शिवानीताईच्या गाडीवर मी खूप भरोसा करतो पण आता तन्वीच्या गाडीवर पण मी बसून पाहतो की बा खरंच हे बरोबर गाडी चालवते का नाही चालवतं चालू बरं गाडी कशी चालवत होतं ते मी तिला काढून हो हो हे पाय ओय घरी नाही पोचलं तर आईले बरोबर सांगतो माया हा तर मी कोणाचं जर काही बरं वाईट केलं असेल तर मला माफ करता आणि क्षमा करा जर व्हिडिओमध्ये जर काही कमी जास्त राहिलं असेल तर लेफ्ट घे लेफ्ट घेऊन राईट ले टर्न मारतो का हा बरोबर आहे लेफ्ट सॉरी माझा हाताचं थोडस राईट लेफ्ट करून ठेवून राहिला पोरी असं नसते टेन्शन असं त्यांनी काही म्हणून ते कसं करते नाही त्याच्या बाबतीत मला काही विषयच नाही आहे पण गाडी जेव्हा आपण क्रॉस करतो तेव्हा थोडस इकडे पहा लागते म्हणून तेवढंच आहे बाकी तर काही विषयच नाही आहे तू पाहिजे का इकडे गाडी असं पोरी पाहिजे सॉरी कोणाला जर खराब वाटलं असं पण बरं ठीक आहे पण माया गाडीच्या आडव्या पाहून येते काय मिळत अशा बिचारा अशा पाहतच नाही त्या अशाच जाते सारख्या तर मित्रांनो तन्वीला आता फ्रूट प्यायचा आहे काय फ्रूटचा ज्यूस प्यायचा आहे तर आम्ही चाललो आहे एका शॉपवर जिथं फ्रूटचा ताजा चांगला ज्यूस मिळेल आणि तन्वी म्हणजे यार तन्वी सारखी पोरगी आहे पोरी खूप नशिबान लोकांच्या ग्रुप मध्ये असतात तन्वी जे आहे आता सगळ्यांना आमच्या तिघा जणांना पण पाजणार काहीतरी पाजणार आहे आम्हाला आणि बघू काय पाजते ते तर पहा भाई आता हे एवढी गॅंदी राहिली ती ना ह्या इथं गॅंदी चौकात तिनं गाडी बंद केली स्वतःच्या हातानं मला म्हणते गाडी कशी बंद झाली पेट्रोल सरलं असं वाटलं म्हणते मला खरं बोललो मी खरं बोलून राहिलो की नाही बोलून राहिलो सांग पहिले नाही तर अजून त्याला विश्वास नाही होईल अरे भाई एवढा खतरनाक ऍटम भाई चौकात गाडी हिनं ब्रेक म्हणून माहिती का गाडीच बंद केली रे बाप आता 5 मिनिट अगोदर गरम झाली नाही मायावर अभि हिनं माहिती का चौकात गाडी बंद केली नाही पागल तुझ्या म्हणणं मी पोटे बोलू राहिलो तर भाई आम्ही आलो आता परदेशची लस्सी प्यायली आणि एवढं गरम मारू राहिलं ना सध्या काय म्हटलं तू येले दादा मला काहीतरी दे काय की ते म्हणते तुला कोरा पाहिजे का दुधात तुला कान्यातले पाहिजे का हा बरं काही हरकत नाही घेऊन घे ते बजाज फायनान्स इथं चालते काय 10 रुपयाचे कान्यातले चल बरं कोणते
हो का छोटी वाली घेऊन घे 100 100 नाही 10 100 100 रुपयाचे घे बाय 100 रुपये हा घे घे ना आता बापरे फॅन लोको रे बापरे बाप फॅन लोको रे बापरे बापरे बाप मॅडम फोटो फोटो प्लीज मॅडम फोटो काय म्हटलं अरे मग तुले आता ढकन का तुले ते बिना स्नॅपचं तू ते 2-3 फोटो घेतले तर चालते दादाचा वापरतो ना तोपर्यंत ओबे बापरे बाप हा वाला शेक माहित आहे का याचा आहे आणि आणि हिनं माहित आहे का हिचा उष्टा करून ठेवून दिलेला तर आता हे स्नॅप साठी माहित आहे काय दर्शनचा शेक युज करू राहिली भाई पाय किती आहे जुगाडू आहे म्हणा काही असो बापरे बापरे अरे बाय तो माझ्या लक्षात ही नाही आहे बापरे म्हणजे कधी घेतली कधी घेतली तू इच्छाच नाही काय तोडायची मित्रांनो जर माया पॅन्डाले कधी जरी चुकून असं दिसलं तर मला चिडवायचं नाही त्यानंतर मला 2-3 वेळा चिडवलं याला चिडवलं त्या दिवशी याच्या शर्ट बॅच राहिला होता 36 नंबरचा चिपकला हे पाहिलं का त्या हे आयटम अरे ते किचन टाइप असते ना नवीन आहे म्हणून किती काही जुनी झाली तरी वाटलं पाहिजे नवीन काय बाप रे बा हे म्हणजे यार 10 रुपये बापरे बाप मी म्हटलं लस्सी पेता पत्या विसरली असं म्हटलं हे काय काय घेतलं मग माझं फोन पे ना काकाजवळ फोन पे नाही ना 10 रुपये देणार चिल्लर काय बरं 1 मिनिट याच्या कानात लिहू द्या हा झाले झाले बाई पहा एवढी मोठी बॅग आहे 1 रुपया नाही ठेवता आले ते मोबाईल ठेव अरे मी देतो ना मी तुला फोन पे करून देईल माझ्याजवळ मी कॅश वापरत नाही मी तुला देऊन दिला अरे नाही मी तुला देऊन दिला ना ते कानातले माझ्याकडून आहे टेन्शन नको घेऊ तर मी तुला देऊन देईल ते फोन पे करतो मी हा स्क्रीनशॉट पण पाठवेन तुला मी मित्रांनो असं समजू नका की बा मी दिले नाही मी देतो माझ्याजवळ कॅश नाही आहे पोरगी अरे हॅड अ फेस असं काही नाही आहे भेटत जाय म्हटलं अशी तर सॉरी तू कानातले मी फोन पे करून देईन नाही मी तरी ते कानातले माझ्याकडून नाही मी तुला फोन पे करून नाही मी मेरे तरफ से गिफ्ट आहे वो फोन पे मी स्क्रीनशॉट भेजूंगा मी व्हॉट्सअप पे तर चला मित्रांनो तन्वी इथून घरी जाणार आहे बाय 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 आणि आम्ही पण जाणार आहे आता इकडे ते इकडे जाणार आहे आम्ही इकडे जाणार आहे ऑपोजिट साईडने जाणार आहे बाय तो उच्चीमध्ये बिर्याणी खाली आलो भाई आम्ही एकदम आणि आज टिफिन नाही आला माझ्या म्हणून बाहेर खाला घुरायला म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ रुटीन चालू आहे पक्का आहे बाहेर वाहेर काही खात नाही येतो 75 डेजचं चॅलेंज चालू आहे ना आता विषय नाही आहे हा तर भाई उच्यामध्ये बिर्याणी होती म्हणजे आहे याच्यात अर्धी बिर्याणी आहे अर्धीच खाल्ली मॅ गरम गरम आहे ते आणि वरूनही गरम होऊन राहिलं तर मला लागू राहिलं ते खाले टाईम सो ते मी फ्लॅटवर गेल्यावरच पाहिजे आता आम्ही अमनच्या घरी चाललो त्याला लाता द्यायला अमनच्या आणि बिर्याणीच्या मनात गुप्त चर्चा चर्चा ना ते कन्व्हर्सेशन चालू काय अच्छा त्रास देते हा निघू निघू म्हणते हा ठीक आहे ना हा जाय तू हा ना हा ना बेटा सकीना जाय बेटा सकीना उधर नाही जाणी का अरे चल मग येतो थाकलू राहिला रे आता हे की चाबी काय किती झोपतो किती झोपतो हा तर भाई आता पोचलो मी फ्लॅटवर आणि दर्शन चाललं आता घरी त्याच्या हा तर भाई आता थकलो आहे तर हातपाय वगैरे धुतो व्हिडिओ एडिट करतो तो इंस्टाग्रामचा आपला रील्सचा आणि थोडा आराम करतो मी आता आलो आहे अमरावती दरबारवर सबसे ऊंचा अँड सबसे काटा हेल्दी विथ हेल्दी पावभाजी वगैरे सगळा आयटम भेटते गाडगेनगरच्या पुट्टेसाठी स्पेशल अपडेट आहे भाई
सस्त्यात मस्त मेनू आहे, कधी आले तर खा जा, मय नाव सांग जा, पण पैसे दे जा, हां ठीक आहे। आम्ही तर आता मिसळपाव खाऊ राहिलो आहे आणि एक मिसळपाव यांनी बोलावली आहे आणि एक पिसळपाव मी बोलावली आहे। आमच्या दोघातलं 75 टेस्ट चॅलेंज ओळा आहे। 75 काय 75 दिवस एकमेकाच्या ताटातलं उडून खाणार आहे तो। 75 दिवस एकमेकाच्या ताटातलं उडून खाणार आहे तो 75। इकडे आमचा शामू आहे, वय फ्रेशनेस पा भाई, टिक्का एवढा रात्री टिक्का फ्रेशनेस तर असं काय तरी तू बेबी नाही दिसणार आहे। हे लांबवतो आता आम्ही, तर भाई आता जे मी फ्लॅटवर आलो आणि इथं मी व्हिडिओ संपवतो आणि एडिटिंगला बसतो आता। तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा। बाय।